नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशासंदर्भात एक महत्वाची अपडेट आपल्या हाती येत आहे. गणेश नाईक जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या तर गेल्या काही दिवसांपासून कानावर पडतच आहेत. मात्र आता गणेश नाईक आज भाजपत प्रवेश करणार नसल्याचं या ठिकाणी निश्चित झाल्याचं कळत आहे. त्यामुळे ते कधी प्रवेश करणार याबद्दल अधिक तपशील देण्यासाठी विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनय, खरं तर कालपर्यंत गणेश नाईक कधी प्रवेश करणार याबाबत भाजपकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. मात्र आता कुठेतरी त्यांचा भाजप प्रवेश मोठा असणार आहे असं देखील कळत आहे. काय तपशील आपल्याकडे? नक्की स्वाती, ज्या पद्धतीने भाजपने गणेश नाईकांकडे जी ठाणे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी देण्याचा जो त्यांनी प्लॅन केला आहे त्याच अनुषंगाने ही सगळं ह्या सगळ्या घडामोडी होत होती. सर, आज ज्या फक्त चार आमदारांचा ज्यामध्ये प्रवेश होणार आहे त्यामध्ये गणेश नाईकांचा प्रवेश होणार नसल्याचं निश्चित माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे. गणेश नाईक एका वेगळ्या तयारीला लागलेत. गणेश नाईक ठाणे जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातले अनेक नेते जी त्यांना मानणारा गट ठाणे जिल्ह्यामधला असेल, मग पालघर असेल, मीरा भाईंदर असेल, डहाणू असेल, ह्या सगळ्या भागामधले जे त्यांचे मानणारे गट आहेत, ह्या सगळ्या गटांच्या नेत्यांना सगळ्यांकडे आपल्याकडे खेचून ते एक भव्य कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईक स्वतःही प्रवेश करतील. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातले अनेक नेते, त्याचबरोबर नवी मुंबईतले जे 57 नगरसेवक आहेत, 57 नगरसेवकांचा एक वेगळा गट तयार करून तो गट देखील भाजपमध्ये आणणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता त्यावेळी येणार आहे. असा हा सगळा मोठा कार्यक्रम असल्यामुळे गणेश नाईक आजच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करणार नसल्याची एक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्येच गणेश नाईक एक मोठ्या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अगदी विनय, त्यामुळे एकूणच वेगळं नियोजन गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचं असल्यामुळे कुठेतरी ते आज या कार्यक्रमात नसणार आहेत हे देखील आता स्पष्ट होतं. धन्यवाद या माहितीसाठी. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगा भरती होणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, ज्यामध्ये संदीप नाईक, शिवेंद्र राजे भोसले, कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांची प्रामुख्यानं नावं आहेत. तर आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केल्यानंतर आज या चारही आमदारांचा जो समावेश आहे, प्रवेश जो आहे, तो भाजपमध्ये होणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. मात्र आपण कोणत्याही दबावाखाली भाजपत प्रवेश करत नसून विकास कामांसाठी जात असल्याचा दावा देखील प्रत्येकजण करताना बघायला मिळतोय.